Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे, इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी ज्याप्रमाणे महाराष्ट्रातून बहुसंख्य विद्यार्थी तयारी करत असतात, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा दुसरा एक गट असतो जो महाराष्ट्र भरतीच्या परीक्षांसाठी तयारी करत असतो. मग त्यामध्ये जिल्हा भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, यासारख्या विविध परीक्षांसाठी आणि पदांसाठी विद्यार्थी तयारी करत असतात. आणि या परीक्षांचं सुद्धा विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं, परीक्षेचं स्वरूप विद्यार्थ्यांना कळावं, परीक्षेची माहिती कळावी, परीक्षेसाठी कोणकोणती पुस्तकं वाचावीत हे विद्यार्थ्यांना समजावं, या उद्देशाने अनअकॅडमीने हा टॉपर्स संवाद म्हणून प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. त्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र भरतीच्या परीक्षांमधून उत्तीर्ण झालेल्या विविध टॉपर्सना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत असतो. त्यांचा प्रवास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच अभ्यासासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं हा सुद्धा आपला उद्देश आहे. तर आजच्या आपल्या या टॉपर्स संवादामध्ये आपल्यासोबत आहेत पीएचयू जरावंडी जिल्हा गडचिरोली येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असलेले अशोक मडावी सर. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं खूप खूप स्वागत सर. थँक्यू मॅडम. सर, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची आम्हाला ओळख करून द्या. तुम्ही मूळचे कुठले, तुमचं बालपण कुठे गेलं, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. माझं पूर्ण नाव अशोक मेसोजी मडावे आहे. मी माजी सैनिक आहे, मुक्काम पोस्ट धुतमाडा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली. मला दोन मुले आहेत, आचल मडावी, ती बीकॉम सेकंड इयरला आहे, आणि मुलगा सातवी क्लासला आहे पोदार इंटरनॅशनल स्कूल नागपूरला. आणि तीन बहिणी आहेत, एक भाऊ होतं जे मला जॉब लागली माझे सैनिक मध्ये त्याच्या वेळेस ते वारले होते. तीन बहिणी पण आपापल्या घरी आहेत, ते सगळे सुखी आहेत. माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावीच म्हणजे दुधमाडा, एक ते चार दुधमाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुधमाडा झालं. त्यानंतर पाचव्या वर्गामध्ये शासकीय आश्रम शाळा सोडे जी ST 22 साठी असते, शेड्यूल ट्राईब साठी असते, तिथे झालं. आणि 8 ते 10 माझं शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा जिल्हा गडचिरोली इथे झालं. आणि 11th मी सायन्स घेतलं होतं, ते जिल्हा परिषद सायन्स कॉलेज गडचिरोलीला झालं होतं. पण मी माझं सांगायचं म्हणजे मी त्या जिल्ह्यातून आहे जिथं अतिदुर्गम जिल्हा मानलं जातं, ज्यात माझे घरचे पण आई वडील दोघेही अनपढ होते. घरची हा परिस्थिती खूपच बिकट होती, म्हणजे कधी कधी खायला अन्न पण नव्हतं राहत. अशा वेळेस मी त्या पिढीतून आलेला आहे. माझ्या घरी कोणी नोकरी पेशा वर्ग नाही किंवा असं म्हणजे सपोर्ट नव्हतं, आर्थिक सपोर्ट वगैरे. तर जसं कधी खायला अन्न वगैरे नाही राहायचं तर आई वडील मोहन फुले जे येतात, मोहन फुलेंचं नाव ऐकलं असतील कोणी, तर मोहन फुले पण आम्ही खाल्लेले. जेव्हा आम्ही सुट्टीवरती हॉस्टेलमधून यायचे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, तर आम्ही कामावर पण जायचे, म्हणजे कोणतेही काम, बांबू कटाई म्हणा किंवा मातीचं वगैरे काम म्हणा, ते वगैरे करायचे. त्या क्षेत्रातून आलेला असा मी व्यक्ती आहे. म्हणजे मी कधी पैसे काय असतात 1000-2000 कधी बघितले नव्हते. म्हणजे जेव्हा मी हॉस्टेलला होतो 5वी ते 6वीत, घरापासून 10 ते 12 किलोमीटर असेल ते शासकीय आश्रम शाळा सोडी, पण कधी मला 10 कि 5 रुपये असं कधी महिन्याला मिळालं नव्हतं. तिथलंच राशन, तिथलंच पुस्तकं आणि तिथलं सगळं, आणि तिथलं शिक्षणाचं मार्ग शिक्षकच आमचे मार्गदर्शक शिक्षकच आहे वडील. त्याच्यानंतर मग 8वी 9वी 10वीला माझ्या मोठ्या ताईचं लग्न झालं होतं, तर ताईचे मिस्टर टीचर होते, तर मग ती थोडेफार मला मग आर्थिक मदत करत होते थोडीफार कधी जरूर पडली तर. आणि त्यांच्यामुळेच मी 10वीला त्यांनी मला वगैरे मदत केली, 10वी उत्तीर्ण झाला. 10वी उत्तीर्ण नंतर मी ST 22 हॉस्टेल गडचिरोलीला गेला, 11वी सायन्स घेतला, मार्क्स चांगले पर्सेंटेज होते मला, तर सायन्स सगळ्यांनी टीचर लोक म्हणले तू सायन्स घेऊन घे, तुला अपॉर्च्युनिटी आहे पुढे जायला. तर मग मी सायन्स घेतला, बट जेव्हा सायन्स मराठी मिडियम मधून आपण सायन्सला जेव्हा जातो तर आपण मराठीत असतं, आणि मराठीत जेव्हा इंग्लिश मिडियम जातो थोडं खूप म्हणजे खूप कठीण जातं, कारण आपण ते समजू शकत नाही, काही काही शब्द असतात काही असतात, तर ते असं वाटलं की म्हणजे खूप कठीण आहे. पण सगळी मुले कोचिंग लावले, प्रशिक्षण लावलं त्यांनी प्रत्येक विषयाची, आणि त्यावेळेस 1994 मध्ये 300 रुपये पर सब्जेक्ट ट्युशन्स होती. पण त्यावेळेस मला काही सपोर्ट नसल्यामुळे मी काही ते ट्युशन करू शकत नव्हतो, तर मी सेल्फ स्टडीज चालू होती. तर मग ते अचानक त्यावेळेस भरतीला आले होते माझ्या तालुक्यामध्ये नागपूरवरून, BRO नागपूरवरून, त्यावेळेस ओपन भरती व्हायची, गावोगावी जायचे. त्यावेळेस आम्हाला
काहीच माहिती नव्हती की सेना म्हणजे काय. सेना म्हणजे जाणे म्हणजे गोळी मारणे, युद्ध लढणे किंवा त्याच्यात डिपार्टमेंट वगैरे असतं असं अजिबातच काहीच कल्पना नव्हती. म्हणजे आम्हाला इव्हन फॉर्म सुद्धा जे आलेले मंडळी होती त्यांनी म्हणजे आपले सैन्य आले होते त्यांनीच फॉर्म वगैरे भरले होते. त्याच दिवशी रनिंग वगैरे झाली, त्यांनीच ते ट्रेड वगैरे लिहिलं आणि सगळं त्याच दिवशी सगळं मेडिकल वगैरे झालं. त्याच्यातून 35 आम्ही 200 काहीतरी मुलं आलो होतो. त्याला तेवढं क्रेज नव्हतं कुणाला आर्मीमध्ये जायचं. 95 मध्ये आर्मीचं तेवढं गडचिरोली जिल्ह्यात म्हटलं तर खूपच नाईस नाच्या बरोबर. तर तिथून 35 पोरं सिलेक्शन झालं. 35 पोरं मेडिकल वगैरे होऊन सगळं फिट झाले. पण एक्झाम द्यायला आम्ही 3 मुलं गेलो होतो. तिनही मुलांनी एक्झाम क्लिअर केली आणि मग जून मध्ये ते जॉईनिंग झाले माझे आणि मी 24 वर्ष केले. वयाचा 42.5 42.6 मंथ मध्ये रिटायर्ड झालं. 2019 ऑगस्ट जुलैला मी रिटायर्ड झालं आणि आज मला जवळपास 2 वर्ष झाले रिटायरमेंट होऊन. त्या गरीब पर्सन आता मिडल क्लास मध्ये आलो त्याच मला खूप आनंद होतो कारण ते मेहनतीचं फळ होतं. अचानक गेलेल्या जर आपण मेहनतच नाही करणार तर काहीच शक्य नाही. ही माझी सैन्यातली पार्श्वभूमी. आणखी काही बहुत काही सांगायचंय बट तुम्हाला जर काही आणखी प्रश्न विचारल तर विचारू शकता. हो सर. सर मग सैन्यातून रिटायरमेंट झाल्यानंतर इकडे तुम्ही कसं वळालात? ह्या परीक्षांची तयारीला कधी तुम्ही सुरुवात केली होती? सैन्यात असल्यापासूनच तुम्ही तयारी करत होता की नंतर रिटायरमेंट नंतर इकडे वळालात? माझं रिटायरमेंट जुलै मध्ये होतं. मग त्याच्यापूर्वी आम्हाला आर्मीतर्फे NOC मिळते, नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. तुम्ही एक वर्षापूर्वी ते घ्यावं लागतं. त्यापेक्षा तुम्ही फॉर्म भरू शकता, बाहेर सिव्हिल साठी अप्लाय करू शकता. तर त्यावेळेस 2019 मध्येच महाभरती काही 2019 मध्येच महाभरती निघाली होती 72,000 त्यावेळेस आरोग्य सेवक, तलाठी, पोलीस डिपार्टमेंट असे काही डिपार्टमेंट होते ज्यामध्ये जागा निघाली होत्या. त्याच्यामध्ये मी पोलीसमध्ये भरलो होतो. जी आता एक्झाम झाली कदाचित नागपूरची काल का परवा झाली माहित नाही, तेवढं नेटवर्क नसतं त्या साईडला. तर काल का परवा झाली वाटतं. आणि एक वनरक्षक असताना मी आर्मीमध्ये असताना वनरक्षक ही परीक्षा दिली होती. जी पहिल्यांदाच परीक्षा झाली होती, निगेटिव्ह मार्किंग होती. तर त्याच्यामुळे त्यावेळेस अभ्यास काहीच नव्हता. सेनामध्ये असल्याने तुम्हाला तेवढं वेळ भेटत नाही आणि आमची मेडिकल सेवाच असल्यामुळे आम्हाला प्रॉपर ड्युटी करायच लागत होती. सेनामध्ये नाईट ड्युटी पण करा, डे ड्युटी पण करा, त्याच्यामुळे अभ्यासाचं काहीच अनुभव नव्हतं आणि तेवढं वेळ पण भेटत नव्हतं. तर ती अनुत्तीर्ण झालं. मला वाटते फरवरी की मार्च मध्ये असताना सेना 2019 वनरक्षकची जॉब होती. निगेटिव्ह मार्किंगमुळे ते पास नाही झालं. मग त्याच्यानंतरच मी विचार केला की नाही, जर आपल्याला परीक्षा पास स्पर्धा परीक्षा पास व्हायचं असेल तर नक्कीच आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यासाशिवाय काही दुसरा पर्याय पण नव्हता. त्यामुळे मग त्याच वेळेस लक्ष ठेवलं की जेव्हा मी पण जाईन आर्मीतून रिटायर्ड होऊन तर मी नक्कीच अभ्यासाला सुरुवात करीन. मी यश संपादन कारण वेलिम शिक्षक म्हटली होती, ट्राय अँड ट्राय अगेन यू विल बी सक्सेसफुल इन युअर लाईफ. आणि प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळत नाही हे तर निश्चितच आहे आणि प्रयत्नाशिवाय काही पर्याय सुद्धा नाही. नक्कीच सर. ही जी परीक्षा तुम्ही दिलेली आहे ज्यातून तुम्हाला हे सक्सेस मिळालेलं आहे, तर ह्या परीक्षेचं नेमकं स्वरूप कसं आहे? या परीक्षेची माहिती आम्हाला सांगा. नेमके कोणकोणते विषय ह्या परीक्षेत होते? जसं मी आता एकतर वनरक्षकची दिली होती, म्हणजे सेम ऍज अ पॅटर्न वनरक्षक मध्ये फक्त आरोग्याची बातमी नव्हती, तांत्रिक प्रश्न नव्हते. इथे मराठी, इंग्लिश, मॅथ, GK हे 4 सब्जेक्ट होते. आणि 4 सब्जेक्ट होते याच्यामध्ये, चारही सब्जेक्ट मधून मी त्याच्यातून मला सर्वात जास्त फायदा जर अनॅकॅडमीच झालाय. आणि माझे चालते फिरते व्याकरण म्हटलं तर MPA त्यावेळेस आम्ही जेव्हा म्हणजे सांगायचं अनॅकॅडमीकडे वळायचं म्हटलं तर मी असंच युट्यूबवर बघत होतो. आणि त्यावेळेस कोविडचं सेशन चालू होतं 2020 6 महिने तर मी ट्युशन वगैरे नाही आलेले. पण जानेवारी पासून विचार केला होता की ट्युशन वगैरे लावायचा, परीक्षा वगैरे होत नाही तर ट्युशन लावावं. पण असं वाटलं की ट्युशन या वयामध्ये लावलं तर माझ्या बरोबर यंगर्स मुलं असतील, आता तेवढं तर माहिती नाही सेलचं, तर मी त्यांच्यामध्ये अनकम्फर्टेबल. त्यावेळेस माझे 43 वर्ष होते तर अनकम्फर्टेबल वाटेल की ते मुलं खूप फास्टली आन्सर आन्सर देणार आणि मी मागे राहणार. कारण मला शून्यातून तयारी करायची मॅडम. मला वर्णमाला विसरली होती, तुमचे व्याकरण तर अजिबात नाही माहिती, गणित नाही, गणित तर तसंच माझं तेवढं काही खास नव्हतं. तर मग असं युट्यूब बघता बघता एकदा मला अनअकॅडमीची ऍड मिळाली. अनअकॅडमीची ऍड मिळाली, मी मग त्याचे सगळे बघितले की काय फीज आहे. तर त्यावेळेस MPSC क्लास चालायचे, मतलब MBA नव्हतं आमच्या वेळेस. 2020 ऑगस्टला मी सबस्क्रिप्शन केलं होतं आणि एक वर्षाचं आय थिंक 6,000 काहीतरी असं होतं.
तर त्यावेळेस मी ते घेतलं. त्यावेळेस मग सुरुवातीला तर काही कळायचंच नाही, कारण जिकडे तिकडे क्लासच क्लास. सुरुवातीला 4-5 दिवस डोळे इतकं दुखायला लागले होते की म्हणजे क्लास करायचं तर कुठं करायचं, सगळे म्हणते माझं क्लास करा, सगळे म्हणते माझं. एक तर मन सागर आहे, समुद्र आहे, समुद्रातून तुम्हाला निवडायचं काय ते तुमच्यावर आहे. म्हणजे अनेक मी असं आहे की तुम्ही त्यांच्यातून खूप काही शिकू शकता, पण तुम्हाला तुम्हाला सब्जेक्ट कुणाचा आवडतो, तुम्हाला शिकवणी कुणाची जमतं किंवा त्यांचं समजतं पटतं ते निवडणं आपल्यावर. त्याच्यासाठी 2-3 महिने तर म्हणजे 2 महिने तर असंच गेले की, कारण त्यावेळेस हे नाही समजायचं की फ्री क्लास कोणते, प्लस क्लास कोणते, तर सगळेच क्लास करायचे. तर डोळे पण दुखले. मॅडम माझे मिसेस म्हणून काय दिवसभर पोरासारखा अभ्यास करता, डोळे दुबघा, तुम्ही हे करा ते करा. मी म्हणलं नाही, थोडा आता नवीन आहे ना त्याच्यामुळे काही समजत नाही. मग पर्टिक्युलरली समजलं मला की कोणते सब्जेक्ट कुणाचे करायचे आणि कोणाची शिकवणी. म्हणजे सगळेच टीचर खूप बेस्ट आहे, मग एमपीएससीचे की असो की एमबीएचे होतो, एमबीएचे असो. आमच्या वेळेस फक्त चार्टवरती आपल्याला चार्ट बॉक्समध्येच प्रश्न विचारायचे येते, पण आता जेव्हा आमची एक्झाम झाली त्याच्यानंतर आता आपल्याला स्पीकर दिलेला आहे. ते जर आमच्या वेळेस असते तर आणखी अतिउत्तम झालं असतं. पण अनअकॅडमीला आम्ही जेव्हा चार्ट करायचे तर आम्ही सरांना परिचय द्यायचे की आम्ही माझे सैनिक आहोत. थोडा उशीर होते आम्हाला समजायला, तर मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला प्रत्येक सरांकडून. चाहे वैजनाथ ढेंडोळे सर असोत मराठी आणि इंग्लिश व्याकरणचे, विक्रम भोंद्रे सर असोत मॅथचे, आनंद पवार सर होतोत, या इतर कुणी पण राठोड सर असोत, हे सगळ्यांनीच खूप सहकार्य केले. आणि मी कोणतेच पुस्तक व्याकरणाचे युज नाही केले ना, माझ्यासाठी वैजनाथ सरच चालते फिरते मराठी व्याकरण आणि इंग्लिश होती. मी त्यांच्याच गाईडलाईन मुळेच माझं मराठी खूप परफेक्ट झालं. इंग्लिश जमेल तेवढं करू शकलो नाही, कारण सुरुवातीला विचार होतो की मी पोलीस भरती पहिले येणार, ऍड यायचे, तर मग मी इंग्लिश कडे दुर्लक्ष केलं. मग जेव्हा कळलं की अजून वेळ लागतो, तर मग मी इंग्लिश व्याकरण थोडा उशिरा सुरू केला. पण मराठी आणि इंग्लिशचं सगळं श्रेय आणि मराठीचं खूप मोठं श्रेय वैजनाथ ढेंडोळे सरांना जातं. आणि मॅथमध्ये पण मी खूपच हे होतो मागे, पण त्याचं श्रेय पूर्ण विक्रम भोंद्रे सरांना जातं. विक्रम भोंद्रे सर मला पर्सनली पण कॉल करायचे, मी पण त्यांना कॉल करायचे. कारण मी जेव्हा 2016 काश्मीरला होतो, तर जसं म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती घरची तशी नव्हती जशी होती माझी, म्हणजे आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. तसं इतर मुलांना येऊन, म्हणजे 2016 एक मी संघटना आर्मीमध्येच असताना माझ्या मनात आलं होतं, ही इथला विषय नाही पण सांगू इच्छितो की मी काय केलं. 2016 आम्ही म्हणजे असे मुलं निवडले सोशल मीडियाच्या माध्यम की कुणी एसटी समाजात शेड्यूल ट्राईबच्या समाजाच्या मुलासाठी आर्थिक सहाय्य करू शकतं का शिक्षणासाठी. असे मी एक सोशल मीडियावर आवाहन केलं होतं, त्याच्यातून मला भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळाला. ना आज म्हणजे एक आम्ही संस्था उभी केली आर्मीमध्ये असताना, त्याच्यातून आम्ही दर महिन्याला डोनेट करतो मुलांच्या एज्युकेशनसाठी ओनली. आर्मीमध्ये असताना सुरू केली मदर सोडायला. आणि आज आम्ही, मला गर्व वाटते की आम्ही एका मुलीला चायनाला पण पाठवलं, एक कॅनडाला आणि एक अमेरिकेला. आणि असे कितीतरी मुलांना एमबीबीएस करणाऱ्या मुलांना, इंजिनिअरिंग, असे कितीतरी मुलांना आर्थिक सहयोग पण केलाय. आणि ते विक्रम भोंद्रे, जेव्हा मी क्लास करायचे तर मला व्हिजिट करायला जायचं, जसे नवोदय क्लासेस आम्ही चालवायचे अलग अलग राज्यामध्ये, तर आम्ही मेन असल्याने मला जायचं लागायचं चेक करायला की बाबा क्लासेस वगैरे ठीक नाही चालू आहेत का काय नाही. तर मग स्टॅटस ठेवायचं, तर विक्रम सर बघायचे ना, ते मला कॉल करायचे, मी काही हेल्प पाहिजे तुला तुम्हाला तर तुम्ही मला सांगा, मी गडचिरोलीसाठी सदैव तयार आहे. कारण माझं असं म्हणणं होतं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि जर त्या मुलामध्ये टॅलेंट आहे आणि तो स्त्री आर्थिकमुळे जर मागं राहत असेल, ती माझ्या समाजासाठी माझ्यासाठी पण खूप अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. म्हणून आम्ही एक संघटना 2-4 मुलापासून केलेली संघटना, आज आम्ही एक डॉक्टर टीम तयार केली. आम्ही डीप एरियामध्ये जातो, कॅम्प लावतो, ते अभ्यास करत असताना, अनअकॅडमीच अभ्यास करत असताना मी 3 राज्यातून म्हणजे आमचे क्लास चालतात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, जो मेंबर म्हणते की माझ्या गावामध्ये क्लासेस चालवायचे, त्या त्या मेंबरला आम्ही मग मंथली वगैरे शिक्षक वगैरे असतो त्यांना आम्ही डोनेट पैसा आर्थिक मानधन देतो. म्हणजे जास्त देत नाही पण कमी, पण त्याला पण जाणीव असायला पाहिजे की माझ्या गावची मुलं आहे आणि मला पण माझ्या ज्ञानामुळे जर त्यांचा फायदा होतील, उद्या जर ती मुले नवोदयला जातील तर त्यांचं नाव घेतील. ज्याप्रमाणे मी आज अनअकॅडमीचं नाव घेतो, जो काही श्रेय जातो तो अनअकॅडमीला जातो, तशाप्रमाणे त्याला पण मग त्या कमी मानधनातच तो कशा प्रकारे त्याने टीचिंग करतो हे पाहणं आमचं करत. म्हणून त्या पिरियडमध्ये पण मी दौरा करायचे. असं मला अनअकॅडमीचं 6 महिन्याच्या आतमध्ये जेव्हा माझं आरोग्य सेवेचं एक्झाम झालं त्याच्यामध्ये 1-1.5 महिना तर माझा फिरण्यातच गेला, तरी पण मी जेव्हाही जायचं बाहेर तर मग आल्यानंतर पूर्ण रेकॉर्डेड क्लास बघायचं, पूर्ण बघायचं, समजून घ्यायचं आणि करायचं. आणि मी कोणतंच पुस्तक वापरलं नाही,
फक्त मॅथ माझं तेवढं कमजोर असल्यामुळे मला क्वेश्चन्स पेपर क्वेश्चन्स मिळावे म्हणून आस्टेक सतीश वसे सरांची बुद्धिमत्ता आणि गणित ही दोनच विषयाचे माझ्याकडे बुक्स होते आणि भुतेकर सरांची जीकेची होती. हे तीनच पुस्तक होते, बाकी मराठी इंग्लिश वगैरे काहीच नव्हतं. कारण अनेकमी मध्ये खूप काही जीकेचं मिळायचं. आमच्या वेळेस तर आरोग्याची आनंद पवार सर आता जेव्हा आमची एक्झाम झाली त्याच्यानंतर आरोग्याचे क्लासेस घेऊन राहिले होते. त्याच्यापूर्वी आरोग्याचे क्लासेस कोणतेच नव्हते. पण मला एमपीएससी मध्ये सरांचं नाव नाही येत आहे, ते लाईव्ह फ्री क्लास घेत होते. मला वाटते 10-12 दिवस मी बघितलं की कोणीतरी घेते का, तर ते घेत होते. तर 120 ते 150 क्वेश्चन एका दिवशी घ्यायचे. ते आता 150 क्वेश्चन आज घेतील, तेच रिपीट उद्या करायचे. त्याचा खूप फायदा झाला ज्या वेळेस एक्झामच्या वेळेस. म्हणजे आज जरी मी चुकलं असेल तर उद्या मला ते प्रश्न आठवतो. तो ज्यावेळेस पिरियड होता आरोग्य परीक्षेचा त्यावेळेसच ते क्लास चालू होते. पण दुर्दैवानं मला 12 फरवरीला हार्ट अटॅक आला आणि 28 एक्झाम होती. ते माझे 12 ते 15 दिवस विदाउट अभ्यासानच गेले. कारण 5 दिवस हॉस्पिटलला राहिलं आणि तदनंतर डॉक्टरनं मना पण केलं होतं की नागपूरहून जायला 5 तास लागतात तुला, नको जाऊ एक्झामला. पण मी म्हटलं माझं जीवनामरचा प्रश्न आहे. कारण आज जर परीक्षा नाही दिली तर मग आता कधी सांगता येत नाही. कारण सरकारचं सारखं कॅन्सल, एमपीएससी कॅन्सल, कधी काय कॅन्सल, तर कधी सांगता येत नाही. तर हे होती. पण मला समाधान आहे, जर मी ते 15 दिवस अभ्यास केला असता तर आणखी चांगले मार्क्स घेतले असते. पण याचा आनंद आहे की मी आज त्याच्यातूनही तेवढ्या बिमा म्हणजे एवढं बिमा हार्ट अटॅक येऊन सुद्धा मी जिल्ह्यातून माझी सैनिकामधून प्रथमच आहे. त्याच्यानंतर एक जागा खालीच गेली, बाकी सगळं बरं. कारण त्या मुलांना मी जे माझे सैनिक होते त्यांना मी सल्ला पण द्यायचं की आपण घरल्या बसल्या आणि अकॅडमीचं आपण करा, जॉईन करा, तिथं शिका. बिन विदाउट अभ्यासानं तुम्हाला कधीच काही होऊ शकत नाही, तुम्ही 90 पण क्रॉस करू शकत नाही. आणि तेच झालं, एक माझी सैनिकाची वॅकन्सी गडचिरोली जिल्ह्यात खाली पण गेली. कारण विदाउट अभ्यास तुम्ही काहीच करू शकत नाही. नक्कीच, म्हणजे अनेक चढ उतारातून जाऊन तुम्हाला हे सक्सेस मिळालेलं आहे आणि स्वतःच्या तयारी सोबत इतरांसाठी सुद्धा तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. हा मॅम, एक म्हणजे आता एक ओनली महाराष्ट्र राज्य नाही, त्याच्यामध्ये जुन्नाट्यामध्ये चांगले चांगले मेडिकल स्पेशालिस्ट आहेत जे डोनेट करतात. सर्जन आहेत म्हणजे ज्यांना समाजाबद्दल आवड आहे, ज्यांना वाटतं की दुर्गम भागातले पोर शिकावं तुम काय करावं, किंवा त्यांना पण त्यांचा पण माहित आहे की मी डॉक्टर कसा म्हणला, जो शेड्यूल ट्राईब आहे, कोणत्या परिस्थितीतून त्यांनी फेस केलेलं आहे. ज्यांना जाणीव आहे ते जुडतात आणि सहयोग करतात आणि त्यांच्या सहयोगामुळे आज आम्ही अलग अलग याच्यावर क्लासेस चालवतो. पण इव्हन आम्ही जसं 2019 आम्ही मिलिटरीमध्ये असताना भामरागडला खूप पूर आला होता, तुम्ही ऐकले असेल गडचिरोलीचा भामरागड, रस्ते बंद होतात तिकडे, पाऊस आला तर रस्ते खूप बंद होतात. तर त्यावेळेस पूर्ण गाव डुबले होते. तर आम्ही अशा 4 गावांमध्ये आमची टीम गेली होती जिथं रस्ते नाही. मग जाताना तर राशन वगैरे सगळं घेऊन गेलो होतो, कपडे वगैरे घेऊन गेलो होते. बट पहिल्या दिवशी गेलो तर आम्हाला फक्त 27 किलोमीटर जायला, 8 वाजता निघाले, 8 वाजून 27 किलोमीटर जायला पूर्ण दिवस गेला, संध्याकाळी 5 वाजले. तर मग वितरित कसं करायचं, एक गाव दिलं होतं आम्ही तिथे या म्हणून, पण लोक वाट पाहू थोपून गेले. आम्हाला काही तेवढं पहिले मुलं गेले होते आमची रॅकी करून आले होते की 4 गावं शोधून आले होते तिथं रोड नाही नदीच्या पलीकडे वगैरे. पण आम्हाला एवढं वाटलं नाही की बहुत जात असेल गाडी. पण आम्हाला मग तिथं बाईकने जावं लागलं. त्या दिवशी वितरित करणं नाही झालं. आम्ही एका जिल्हा परिषद शाळेमध्ये राशन वगैरे कपडे वगैरे ठेवून दिले अँड दुसऱ्या दिवशी टीम गेली. पण ते असं एरिया होतं जिथं पूर्ण नक्षलवादी होते. नक्षलवादी नावालाच लोक घाबरतात. बट आमची टीम गेली होती त्याच्यामध्ये आणि मेडिकल आणि राशन वगैरे. तर ते एक अलग समाधान असतं मॅडम जेव्हा आपण गरजूंना मदत करतो. तो आपल्याला त्याचं समाधान आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही की दाखवण्याचं नाही. पण ती जी असतं मनामध्ये की फिलिंग ती वेगळी असतं. आपण मंदिरात देण्यापेक्षा मी 20 रुपये चढवण्यापेक्षा त्या गरजू विद्यार्थ्याला 2 नोटबुक घेऊन द्या त्या व्यक्तीचं मी समर्थन करेन. पण मंदिरात अगर 100-200 रुपये चढवत असेल मी त्या व्यक्तीचं कधीच समर्थन करू शकत नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण तिथं आपण देऊ तरी मोठेच लोक असतं, पण जो विद्यार्थी आहे ज्याला गरज आहे, आज पेनची गरज आहे, त्याला नोटबुकची जरूरत आहे, अगर ते 20 रुपये तो 10 वेळ तरी नव्हे. त्या काकाने मला 10 रुपये दिले ते त्याची नोटबुक घेतली, त्यापर्यंत त्याच्याकडे नोटबुक टिकून आहे तिथपर्यंत तो त्याची आठवण करेल. पण मंदिरात दिला तर तो पैसा कुठे जाईल काही सांगता येत नाही. सर नक्कीच कौतुकास्पद असं तुमचं काम चाललेलं आहे. सर ही जी परीक्षा आहे ही थोडी ऑब्जेक्टिव्ह प्रकाराची परीक्षा असते, तर याला सराव पण तितकाच खूप महत्वाचा आहे. तर मग नेमका सराव तुम्ही कसा करत होता? आता अंकगणित, बुद्धिमत्ता हे सुद्धा विषय असतात, मॅथ्स असतं ना त्यात. तर मग मॅथ्सला सराव असणं गरजेचं आहे. मॅथ्स आपण पाठ करू शकत नाही, वाचू शकत नाही.
तर मग ते तुम्ही कसं करत होतात? तेच म्हटलं, माझ्याकडे ऑप्शन फक्त 37 वर्ष सरांचं फास्ट ट्रॅक बुक होती त्यांची, त्याच्यातूनच मी सराव करेल. ज्या दिवशी मला क्लास घ्या म्हणजे कोणतं मसावे असो लसावे असो कोणतेही लक्ष कोणतेही सब्जेक्ट ज्या दिवशी शिकवले सरांनी विक्रम सरांनी, तर ते म्हणायचे की मला कमीत कमी 25 तरी प्रश्न सोडवा आहे, तर आम्ही मग तीच सोडवायचे मॅडम. जेव्हा मला यायचं नाही तर अनेकांनी मध्येच काही मित्रांना यंगवर मुलांची चांगली ओळख झाली, मी नाव घेणार अमोल अहमदनगरचे आहेत, यंगर मुलगा आहे मला वाटते 24-25 वर्षाचा आहे, बालाजी आहे बीडच तो यंगर मुलगा आहे, तर तिथं आपल्याला कळतं की कोणतं मुलगं चांगलं करत आहे. जेव्हा मला कुठं आणि एक नागपूरचं सुशील वानखेडे सर आहे असे होते अकॅडमीमध्ये, तर मला जेव्हा वाटायचं की नाही मला वाटत नाही काहीतरी चुकत आहे माझं, तर मी सरळ त्यांना फोन लावायचे आणि ते लहान जरी असले तरी मला गाईड खूप करायचे. आणि आपण असं कधी विचार करू नये की मी खूप मोठा आहे तर मी त्याच्या कमीपणा नाही दाखवायचं, मला येत नाही तर मला त्यांच्याकडून शिकायला पाहिजे, त्यांना येत आहे ना ते खूप गाईडलाईन करायचे मला की मला जेव्हा पण गणित असं किंवा इतर सब्जेक्ट कोणते राहिलं तर परफेक्ट मी बालाजी नाही तर अमोल नाही तर सुशील वानखेडे सर होते यांना नक्की विचार. त्यांचं खूप सहकार्य लागलंय मला त्या मुलांचं, मी अजूनही त्यांना कॉल्स करतो वगैरे, लागल्यानंतर ते मला कॉल करतात. आणि त्यांचीच आता त्यांनी फक्त PSY व्हायचं आहे म्हणून ते बाकी एक्झाम देत नाही, बट ते दोन कोणती एक्झाम क्लिअर करू शकते एवढं मला त्यांचा विश्वास आहे. ते मी अनेक खूप करत आहेत मॅडम. सर आम्हाला तुमच्या सैन्यातल्या आठवणी ऐकायला आवडतील. सैन्यात नेमकं तुम्ही काय पद्धतीचं काम करत होतात, कामाचं स्वरूप काय होतं आणि तुमचा अनुभव कसा होता? मी प्रथमच सांगितलं मॅडम, मला ज्यावेळेस भरतीला आले त्यावेळेस मला अजिबातच माहित नव्हतं की म्हणजे सेना म्हणजे काय असतं. सेनामध्ये पण डिपार्टमेंट असतात का, सेनामध्ये पण मेडिकल असतं का, एक्सचेंज ड्युटी असतं का, क्लर्क असतं का, SK असतं आणि नाना प्रकारचे जितके आपण सिव्हिल डिपार्टमेंट आहे एज्युकेशन डिपार्टमेंट पण असतं मॅडम. आर्मीला आर्मीला पण तुम्ही BA MSc वगैरे सगळंच करू शकता, तिथे पण एज्युकेशन पचमडीला आहे. तर काहीच नव्हतं माहिती, त्यांनी फॉर्म भरलं होतं खुदान खासा, त्यांनी आर्मी मेडिकल कोर मध्येच फॉर्म भरलं होतं पण GD मधून भरलं होतं. तर तुम्ही आज ट्रेड होतं अँब्युलन्स असताना, अँब्युलन्स असताना काम असतं फर्स्ट एड, ऍज अ फर्स्ट एडर आपल्याला जसं युद्धाच्या वेळेस जर कोणी सैन्य वगैरे घायल झालं त्यांना मलमपट्टी करणे, उचलणे आणि पिकअप करणे, ऍम्ब्युलन्स नजीकच्या हॉस्पिटलमध्ये सोडणे, त्याच्यामुळे एक प्रकारचं थोडं चांगलं जॉब होतं त्याच्यामध्ये, मेडिकल प्रोफेशनलच होतं. तर त्याच्यामुळे काही तेवढं आमच्या सेनामध्ये तेवढं हे नव्हतं की म्हणजे, पण एक सेनानं खूप काही दिलं आहे, डिसिप्लिन दिलं आहे, अनुशासन कशामध्ये राहायचं, अनुशासनमध्ये कसं राहायचं, बोलायचं कसं, रिस्पेक्ट कशी द्यायची कुणाला, ही वगैरे मला सेनानंच खूप काही दिलं आहे. सेना खूप चांगल्या गोष्टी घेतल्या आहेत मी, सेना खूप चांगली आहे. आणि आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस फक्त 750 बेसिक होतं, टोटल 1850 रुपये पगार बनायचं माझं 95 ला. आणि 2005 पर्यंत 5000च होतं, नंतर 6व्या वेतन आयोग मध्ये पेमेंट वाढलं होतं पण त्यावेळेस नव्हतं. आणि सेनामध्ये कसं डिसिप्लिन खूप असतं मॅडम, म्हणजे तुम्हाला करायचं म्हणजे करायचं, तुम्ही नाकारू शकत नाही, नो हा शब्दच नाही, यस नो यापैकी फक्त यसच असतं, नो कधीच नसतं. कोणते आज दिले की मी आज थकलाय, मी आता 24 घंटे ड्युटी करून आला, आता जा म्हटलं तर मला आता जाणच आहे, म्हणजे जाणं जावंच लागेल असं असतं. आणि एकाने चुकी केली तर एकाला कधी पनिशमेंट मिळत नाही, जसं आम्ही 10चा समूह आहे, 10ने चूक केली तर एक त्याचा जबाबदार नाही, त्याला पूर्ण ती 9 जण पण जबाबदार आहे, 9 जणांनी 10 जणांनी पनिश करायचं असतं. म्हणजे म्हणजे आज जर त्यांनी चूक केली तर उद्या तुम्ही पण चूक नाही करायला पाहिजे, ही एक चांगली शिक्षा मिळाली आहे. म्हणजे समूहाने राहणं, संवाद खाणं सगळं म्हणजे वेगळं होतं, ते वेगळं लाईफ वेगळं आहे मॅडम, त्याचे आपण सांगू शकत नाही शब्दामध्ये, पण चांगलं जीवन होतं. चांगलं म्हणजे खूप बरं वाटतं की जे पण आहे सेनाने खूप काही दिलं आहे. माझी स्वेच्छाने मी सोडली कारण घरी वडील पण नव्हते, आई पण एकटी राहायची, फॅमिली कधी कधी माझ्यासोबत राहायची. जेव्हा मी फील्डमध्ये जायचं काश्मीरला वगैरे तर फॅमिली चांगल्या शहरामध्ये ठेवून जायचं, तर आई एकटी व्हायची. आणि मला पण सोशलची आवड होती, ती सेनामध्ये राहून पूर्ण करता येत नव्हती, तर त्याच्यामुळे मी 24 वर्ष करून वयाच्या 42व्या वर्षी रिटायरमेंट स्वेच्छेने घेतलं, नाहीतर माझं प्रमोशन अजून खूप होतं पण घेतलं नाही. त्याचं दुःख पण नाही कारण आता आफ्टर दॅट सेना सोडल्यानंतर पण एक सेवा करण्याचाच मौका मिळत आहे मला, कारण मला 13 गावच्या अंडरमध्ये आहे मी, 13 गाव माझ्या सर्वेक्षणमध्ये येतात, अंडरमध्ये येतात आणि 13 गावाला मला सेवा द्या. आणि त्या एरियामध्ये खूप दुर्गम आणि तिथे मेडिकल सुविधा पोहोचत नाही अशा एरियामध्ये काम करायची वेगळीच मजा असतं आणि वेगळं अनुभव पण असत त्याच्यात. सांगण्यासारखं नक्कीच नक्कीच.
सर एक शेवटचा प्रश्न विचारते आणि या मुलाखतीचा आपण समारोप करूया. आता तुम्ही आरोग्य विभागात काम करत आहात, तर या पुढच्या कोणत्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत, कोणते प्रमोशनचे चान्सेस आहेत किंवा तुमचे ट्रान्सफर्स कशा होतात त्याबद्दल विद्यार्थ्यांना सांग. आता जसं मी पेशामधून लागलेले मॅडम, तर मिनिमम 3 वर्षातून ट्रान्सफर होणार. 3 महिने मला अतिदुर्गम भागात काढण्याचं आहे. जास्त लागतात 6-6, कोणी कोणी 14-14 वर्ष अजून ट्रान्सफर झालेली नाही, पण 3 वर्ष मिनिमम पाहिजे. आणि 3 वर्षा पलीकडे त्यांचं लास्ट, आता माझं वय तर तेवढं नाही आहे, कारण 58 वर्षाची नोकरी असल्यामुळे ऍज अ सुपरवायझर पर्यंत जाऊ शकतो, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. याचे हेल्थ असिस्टंट म्हणून असतं, तर त्याच्या आरोग्य सहाय्यक पर्यंत जाऊ शकतो, त्याच्यानंतर नाही. आणि अशा एरियामध्ये जेव्हा मी एक गोष्ट सांगेन, जेवढं आम्ही लसीकरण न्यू न्यू जॉईनिंग झालं आणि चन्नाबोडी म्हणून एक गाव आहे जारावंडीमध्ये, लसीकरणाचं थोडं, तर आम्ही जेव्हा लसीकरणाला गेलो, 2 डॉक्टर्स, मेडिकल टीम 10 आणि सरपंच, ग्रामसेवक, कोतवाल वगैरे सगळे, तर ते सीओने दत्तक घेतलेलं गाव होतं चन्नाबोडी म्हणून. तर ते एसडीएम साहेबांनी पहिल्या दिवशी मिटिंग घेतली होती, त्यांनी तयारी दर्शवली की आम्ही सगळे लस घेणार. जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी पूर्ण टीम गेली, तर त्या दिवशी कोणी पण घ्यायला तयार नाही, प्रत्येकाच्या घरी जाऊ जाऊ. आता मला गोडी येत असल्यामुळे मॅडम मला म्हणायची, तू आपल्या भाषेमध्ये बोल यांना, यांना समजव. किती समजवलं तरी काही ऐकायचेच नाही. आणिही आम्ही सकाळी 7 वाजता गेलेले, 3 वाजले तरी कोणी रेडी नाही. नंतर ती मॅडमलाच येऊन काय म्हणायचे, ए डॉक्टर घेतेस का तू, घे ना, घे ना, आमच्याकडेच कोरोनाची दवाई आहे. खूप म्हणजे मेडिकल सेवा देणे किंवा कोणत्याही डिपार्टमेंट कठीण आहे त्या म्हणजे लोकांना. पण त्यावेळेस 5 लोकांनी मग मोठ्या मुश्किलने लावलं, आणि त्याच 5 लोकांचं परिणाम आज 1 महिन्या आफ्टर दॅट आपण बघितलं तर 80% गावांनी फर्स्ट डोस लावले. ओके, मग त्यांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला जे मुलं असतात, थोडस थोडं काही आलं चुकीचं तर ते लोक जास्त भ्रम फेलवतात अडाणी लोकांना, त्याच्यामुळे ते मग तयार नाही, इथं मेलं तिथं मेलं, याचे दुष्परिणाम असत, त्याची शहानिशा करत नाही. तर अर्ध नॉलेज हमेशा अर्धवट असतं, खतरनाक असतं म्हणतात ना, तसं आहे. आणि खूप काही आहे तिथले मेडिकल विषयी म्हटलं तर, एक मुलगा आला त्या दिवशी दिलवरीला, 14 वर्षाची मुलगी, लग्न लिव इन रिलेशनशिप म्हणजे आमच्या इकडे चालतं असं, म्हणजे लग्नाच्या पहिले घरी येऊन राहतात वगैरे, मग नंतर मुलं धारवाड लग्न करतात. त्या दिवशी आलं तर येत नव्हतं, तर आमच्या आम्हाला तिथं गरोदर माता म्हटलं तर फर्स्ट प्रायोरिटी द्यायला लागते, कारण गव्हर्नमेंटचे रूल आहेत. काही झालं तर हे सगळं मेडिकल सुविधावरच येते की तुम्ही लक्ष दिलं. जेव्हा माहिती झालं, आशा वर्करने फोन केलं की नाही पेन चालू आहे, लेबर पेन, तुम्ही येऊन जा. गेलं तर मग जेव्हा ती सासरे वगैरे, अजिबात नवरा वगैरे तयार नाही हॉस्पिटलला आणण्यासाठी, बिलकुल म्हणजे नाही, आम्ही डिलिव्हरी घरीच करू, आम्ही देव देवारीकडे जाऊ, पूजा पुजाऱ्याकडे जाऊ, पूजा करून पोरग होईल वगैरे असं तसं. तर सासू थोडस अनपड सुने, सासून त्यासाठी सुनीला आणण्यासाठी तिनं मार खाल्लं सासरेच आमच्या समोरच, पण आणलं तिनं, पण नवरा नाही. मग नवरा आला, आल्यानंतर मग बसलं थोड्या वेळ, मग डिलिव्हरी तर लवकर होत नाही ना, तेव्हापर्यंत त्याचा टाइम पिरियड असतो, म्हणजे आलं आणि अचानक झालं असं. तो आला, मग त्याने थोडं गेला बाहेर ढोसली आणि म्हणते डॉक्टर सोबत आमच्यासोबत झगडायला लागला, माझी बायको काय सो मरू दे म्हणते, मला घरीच घेऊन जायचं, मला इथं डिलिव्हरीच नाही करायची. तर मग त्याला खूप शेवा दिलो आम्ही, मग त्याला तिथून हाकडून दिलं आणि तो गेला आणि आफ्टर डिलिव्हरी झाली. पण असे लोक आहेत ज्यांना कन्व्हिन्स करणं फार आपल्याला वाटतं चांगल्या शहर. आणि असे असे एरिया आहे मॅडम जिथून आम्हाला नदी क्रॉस करून जावं लागतं, इकडे बाईक घ्यावा लागतो, मग नद्यातून पाण्यातून जावं लागतं, त्यांना रोड्स नाही, पूल नाही. आपण आपल्याला काय त्यांची परिस्थिती आहे, जिथपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत जात नाही ते कळणार नाही. आपण काय करतो, आपण इथंच राहतो ना, आपल्या सगळ्या सुविधा आहे तरी आपण परेशान असतो, पण त्यांना काही सुविधा नसून पण चुकी आहे. आणि तुम्हाला 80 वर्षाचा जरी व्यक्ती तुम्ही त्यांचं बीपी आणि ब्लड शुगर केलं तरी नॉर्मलच दिसेल, कारण मेहनती आहे आणि सगळं खूप, म्हणजे ते जितकं सरकारनं करायला पाहिजे ते नक्कीच करायला पाहिजे. खूप दुर्गम एरिया आहे त्याच्यामध्ये. असे खूप किस्से आहेत जे दररोजच अनुभव येतात. स्नेक बाईट होतात, 2 माझ्यासमोरच झाले, 2 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये 2 रोगी मरण पावले, कारण ते पहिले दवाखान्यात येत नाही, पहिले पूजाऱ्याकडे जातात, पूजाकडे मग ते पूर्ण 10-12 घंटे निघून गेल्यावर मग दवाखान्यात येतात, त्याचा काही फायदा राहत नाही. कारण विदिन द तुमचं 3 आवर्सच्या अंदर मध्ये तुम्हाला आणायलाच पाहिजे, तेव्हाच तुम्ही स्नेक बाईटवर तुम्ही काहीतरी उपचार करू शकता. तर हे आहे मॅडम. आणि मी परत इंटरव्ह्यू झाला असेल तर अनॅकॅडमीच मी सर्व मित्रांना ज्याने पण इंटरव्ह्यू बघतील किंवा काही, पण नक्कीच सांगेन, जर तुम्हाला जर अनॅकॅडमी असं समुद्र आहे, तुम्ही फक्त त्याच्यातून मोती चुना आणि अनॅकॅडमी जॉईन करून नक्कीच तुम्हाला ज्ञानाचं भर पडेल, असं मी सगळं मित्रांना सांगू इच्छितो, माझे सैनिकांना पण सांगू इच्छितो की त्यांनी बाहेर अगर ट्युशन लावण्यापेक्षा
कमी प्राइस मध्ये हजारो शिक्षक भेटते तुम्हाला, तुम्ही जॉईन करून घ्या, चांगला अभ्यास होईल, पेपर सोडवण्याची सवय लावून जाईल, कारण अनॅकॅडमी मध्ये वीकली पेपर पण मिळतो, त्याच्यातून तुमची क्षमता कळतं की मी किती कुठे मागे आहे, कुठे वेळ द्यायला पाहिजे मला. तर खूप काही अनॅकॅडमी मध्ये आहे, बाहेरच्या याच्यापेक्षा खूप काही इथं मिळू शकतं तुम्हाला. जीकेचं भरमसाठ आहे, किती साठा पाहिजे तुम्हाला तेवढं साठा मिळू शकतो. आणि निवडक चुना आणि अभ्यासाला सुरुवात करा, एवढंच मी सांगू इच्छितो. विद्यार्थी मित्र हो, अशोक मडावी सरांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांचा प्रवास सुद्धा त्यांनी अतिशय उत्तमरित्या आपल्यासोबत शेअर केलेला आहे. म्हणजे सैन्यात त्यांनी प्रवेश कसा केला आणि तिथून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचं कारण काय, म्हणजे समाजकारणाची त्यांना आवड होती आणि फॅमिलीला पण वेळ देता यावा, या दोन्ही कारणाने ते हे आरोग्य सेवेकडे वळाले. ह्या परीक्षेची तयारी त्यांनी केली, या परीक्षेची तयारी करत असताना मोठ्या चढ उतारातून गेले, त्यांना हार्ट अटॅक आला, त्यात पण ते खचून न जाता ते त्या परिस्थितीला सामोरं गेले. त्यांनी एक अतिशय डेडिकेशनने अभ्यास केला, ऑनलाईन सोर्सेसचा त्यात अतिशय उत्तमरित्या वापर त्यांनी करून घेतला, घरी बसल्या त्याच्यामुळे त्यांना अभ्यास करता आला. सध्या ते अतिशय दुर्गम भागात असे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत, तिथले सुद्धा अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. सैन्यात ते नेमके कशा पद्धतीचं काम करत होते तिथला अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. सर, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये सहभागी झालात, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुमच्या पुढील वाटचालीस तसंच तुमच्या समाजसेवेसाठी अनअकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम, धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली आताची प्रेरणादायी मुलाखत, आवडली ना? विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रेरणादायी मुलाखती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर मोफत लेक्चर स्पेशल क्लासचे पाहण्यासाठी, सोबतच स्टडी मटेरियल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळवण्यासाठी आणि मोफत टेस्ट सिरीज देण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला अनअकॅडमी लर्निंग ऍप ची एक लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि या सर्व मोफत लेक्चर, टेस्ट सिरीज आणि स्टडी मटेरियल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळवण्यासाठी तुम्ही मोफत बघण्यासाठी तुम्हाला एक कोड विचारला जाईल, तो कोड आहे महाभरती 10. विद्यार्थी मित्रांनो, मोफत लेक्चर्स टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी तुम्हाला कोड वापरायचा आहे महाभरती 10. हा कोड वापरून तुम्ही तुमची तयारी मोफत भारतातील सगळ्यात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजेच अनअकॅडमीवरील महाराष्ट्र भरती एक्झाम या कॅटेगरीमध्ये तुम्ही करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, अशाच असंख्य मुलाखती पाहण्यासाठी आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तूर्तास इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनअकॅडमी, लेट्स क्रॅक इट.